नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हिलिपिंग गणेशमध्ये पोलीस भरती दोन हजार बावीस बाबत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आज आपण बघूयात की चालकसाठी कितीचा पेपर घ्यावा लागणार आहे मित्रांनो त्यावेळेस आपण सेफ राहणार आहेत चालक पोलीससाठी दीडशेपैकी कि किती मार्क्सच्या अंतिम निवड यादीसाठी आपण किती मार्क्स घेतले तर पात्र ठरू दीडशेपैकी कि किती मार्क्स घ्यावे लागतील त्याबाबतसुद्धा आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत कारण बहुतेक जणांचं आता चालकचं ग्राउंड हे जवळपास भरपूर घटकांचं पूर्ण झालं आहे काही ठिकाणचं वाहन कौशल्य चाचणीसाठी किंवा लेखीसाठी कटऑफसुद्धा आलेला आहे मित्रांनो त्यामुळं आता बहुतेक जणांचा एकच प्रश्न आहे की कि सर किती मार्क्स मी पेपरला घेऊ पेपर, पेपर कधी होईल किती मार्क्स मी घेऊ म्हणजे मी अंतिम निवड यादीसाठी पात्र ठरेल त्याच संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत सोबतच सध्या पोलीस सिपाई सुद्धा भरपूर घटकांची सुरुवात झालेली आहे मग तिथंसुद्धा की सर मी ग्राउंडमध्ये किती माझा स्कोर असला पाहिजे की मी लेखीला पात्र होईल लेखीला पात्र होईल सोबतच मी अंतिम निवड्यादीसाठी सुद्धा मी रेसमध्ये राहील तर मला किती पन्नासपैकी किती मी सध्या पोलीस शिपायला ग्राउंड घेऊ त्याबाबतसुद्धा आपण जनरल डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सेप स्कोर काय काय राहील एवढा स्कोर आपण मिनिमम घ्यावाच लागेल त्याबाबत चर्चा करूया व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघायचं मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओचे प्रॉजेक्ट आहेत सिद्धेश्वर सरांची पोलीस भरतीसाठी महत्त्वाची पुस्तके कुठ कुठली आहेत कुठले पुस्तक आपण रेफर केले पाहिजे तर पहिलं पुस्तक आहे मित्रांनो पस्तीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण हे स्मार्ट बुक आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन हजार चार ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत झालेल्या साडेतीनशे प्लस प्रश्नपत्रिकांचे विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो दुसरं पुस्तक जर आपण बघायला गेलो तर पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा हे शो पाचशे ब्याऐंशी जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरणसुद्धा करून देण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक मोटर वाहन चालविणे वाहतुकीबाबतचे नियम सर्व प्रश्नपत्रिकांचा मागील झालेल्या चालक प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर यावर्षी झालेल्या म्हणजे लेटेस्ट ले दोन हजार एकवीस बावीसमध्ये झालेल्या शंभर जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचस्पष्टीकरणासह याच्यामध्ये बासष्ट प्रश्नपत्रिकांचा समावेश यावर्षी म्हणजेच एकवीस बावीसमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतरचं पुस्तक बघायला गेलो तर पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक स्मार्टबुक हे सुद्धा एक ठोकळा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरेल त्याच्यानंतर स्पेशल पोलीस भरती अंक व बुद्धिमत्ता सखोल स्पष्टीकरणाचं विश्लेषण असलेलं पुस्तक तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून हटके ट्रिकचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे मित्रांनो स सगळे पुस्तकं जवळच्या बुकस्टॉलवर उपलब्ध आहे मित्रांनो आपण तिथून ही पुस्तकं मागू शकता जर तुम्हाला ही पुस्तकं ऑनलाईनसुद्धा मागवायची असेल तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत प्रत्येक पुस्तकाची डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रकाशन पुणे सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव ह्या क्रमांकावरती मित्रांनो तुम्ही सर्व पुस्तकं डेमो कॉपी बघू शकता पुस्तकं कसं आहे डेमोवरून समजून जाईल आणि तुम्हाला कुठल्या पुस्तकाची आवश्यकता आहे ती पुस्तकं तुम्ही निश्चित मार्केटमध्ये उपलब्ध करून घेऊ शकता त्यांना कॉल करा काही अडचण असेल तर अशा प्रकारचे महत्त्वाचे पुस्तकं हाड हाडबे सरावांचे मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुमच्या गर्दीनुसार तुम्ही पुस्तकं मागून घ्या तर महत्त्वाचा विषय मित्रांनो आपला की चालकसाठी पेपर कितीचा घ्यावा लागेल आज आपण जे से सेप स्कोरबोल स्कोरवर बोलतो मित्रांनो तो सेप स्कोअर मित्रांनो एक साधारण सर्वसाधारण उमेदवार मित्रांनो एक तो ओपनचा असेल किंवा काचचा असेल सर्वसाधारण उमेदवारावर आपण चर्चा करतोय याच्यामध्ये महिला असेल किंवा तुम्ही समांतर आरक्षणामध्ये असेल तर तुम्हाला थोडी कमी मार्क्स जरी घेतले तरी तुम्ही क्वालिफाय होसाल तर पेपर सोपा जर आला मित्रांनो चालकचा तर तुम्हाला नव्वद मार्क्स घ्या पेपरमध्ये कमीत कमी नव्वद मार्क्स घ्या आणि तुमची टोटल एकशे पस्तीसपर्यंत न्यायची मित्रांनो जर एकशे पस्तीसपर्यंत टोटल तुम्ही नेत असाल तर तुम्ही सेप आहात तुम्ही अंतिम निवड यादीमध्ये शंभर टक्के येऊ शकता मित्रांनो आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे एक एक शब्द महत्त्वाचा मी काय म्हणतो आहे की जो सर्वसाधारण उमेदवार आहे ओपनचा उमेदवार आहे सर्वसाधारण काचचा उमेदवार आहे सर्वसाधारण तर तुमचं मित्रांनो एकशे पस्तीसपर्यंत जर टोटल तुम्ही नेली तर तुम्ही पूर्णतः सेफ आहात मित्रांनो चालकसाठी हे लक्षात घ्या जर तुम्ही महिला असाल किंवा समंतर आरक्षण असाल तर कमी लिस्ट कमी जाऊ शकते मित्रांनो महिलांची लिस्ट कमी जाणार आहे चालकसाठी त्याच्यानंतर मित्रांनो काही जणांची लॉटरीसुद्धा लागणार आहे खूप कमी मार्क्सवर सिलेक्शनसुद्धा होणार आहे काही जणांचं कारण काही काही ठिकाणी मित्रांनो एक जागा आहे तर एकच उमेदवार पात्र ठरला आहे मग तिथं शंभर टक्के ती लिस्ट खाली येणारच आहे परंतु जे सर्वसाधारण उमेदवार आहे त्यांना सेफ स्कोर हा नव्वद तुम्ही पेपर घ्या एकशे पस्तीसपर्यंत टोटल जाऊ द्या पेपर थोडा अवघड आला तर टोटल थोडी कमी लागणार आहे जसं पेपर येईल तशी टोटल लागणार आहे पेपर जितका अवघड असेल तितकी कमी लिस्ट लागणार आहे त्यामुळे सर्वसाधारण डिस्कशन करतो आहे तुम्ही इथपर्यंत जायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो इथपर्यंत तुम्ही गेले तर निश्चित तुमच्या अंगावर वर्दी येणार आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो आहे तर एवढ्या सेफ स्कोर आहे तुम्ही चालक व्हायचं आहे तुम्हाला तर काही ठिकाणी कमी सुद्धा सिलेक्शन होणार आहे इथून सुद्धा ह्या घटना घडल्या इथून समोरसुद्धा होणार आहे कारण मित्रांनो महिलांचा विचार करायला गेलो आपण तर काही ठिकाणी एक दोन महिला एका जागासाठी पात्र ठरत आहे तर त्यांचा स्कोअरच तीस आहे तर त्यांना एकशे पस्तीसवर जायची गरजच नाही त्यांचा स्कोअर तीस आहे पेपरमध्ये जर ती एकल्या असल्या ले पन्नास जरी मार्क घेतली त्या सुद्धा लिस्ट लागणार आहे त्यांची त्यांच्याबद्दल बोलत नाही आपण कारण त्यांना खूप चान्स आहे काहींच्या लॉटर लागणार आहे समांतर आरक्षणामध्ये सुद्धा त्या गोष्टी काही ठिकाणी घडणार आहेत परंतु जर तुम्ही ओपनमध्ये आहात तर तुम्हाला सिरियसली तुम्ही स्टडी करताय तुम्हाला इथपर्यंत जावं लागणार आहे मित्रांनो काही ठिकाणी एकशे पस्तीसवर तुमचे लिस्ट लागतील काही एकशे तीस ते पस्तीसमध्ये राहणार आहेत काही ठिकाणी कमी लागू शकतात परंतु आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर आपण चर्चा करूया की पोलीस शिपाई मैदानी चाचणी सुरू झालेली आहे किती मार्क्स हवे सेफ स्कोर काय तर पोलीस शिपाई जर तुम्ही ग्राउंडला जात आहे मित्रांनो सर्वसाधारण ओपन असाल सर्वसाधारण कास्टमधून सर्वसाधारण उमेदवार असाल तर चाळीस प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तेव्हाच तुम्ही अंतिम निवडी यादीपर्यंत टिकू शकता खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही चाळीस प्लस स्कोअर घेण्याचा प्रयत्न करा त्यावेळेस तुम्ही अंतिम निवडी यादीपर्यंत पोहोचू शकता टिकू शकता कारण आपण जर बघायला गेलो तर कॉम्पिटिशन खूप आहे भरपूर मुलं चार चार पाच पाच वर्षापासून तयारी करतायत ग्राउंड देत आहेत आणि संपूर्ण जेवढं काही अनुभव आहे त्यांचा जेवढं काही करता येईल हे अठरा हजार पोलीस भरतीमध्ये ते करतायत त्यामुळं तुम्ही मागळून न पाहता जेवढे जास्त मार्क आपल्या हातामध्ये ग्राउंडचे मार्क जेवढे जास्त घ्यायचा प्रयत्न करा चाळीस प्लस मार्क शंभर टक्के आलेच पाहिजे त्यावेळेस आपण अंतिम निवड आधीपर्यंत टिकू शकतो तर दोन्हीसुद्धा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत ग्राउंडसुद्धा घ्यावं लागणार आहे चांगल्या पद्धतीनं पेपरसुद्धा घ्यावं लागणार आहे त्यामुळं आपण तयारीमध्ये राहायचं मित्रांनो शंभर टक्के आपलं द्या कारण शेवटची भरती आहे याच्यानंतर कधी जागा भरतील काय कोणाला माहीत नाही अठरा हजार प्लस भरती चौदा दोन हजार चौदानंतर नंतर एवढी मोठी भरती आली आणि समोर कधी सांगता येत नाही आपण रिस्क घेऊ शकत नाही त्यामुळं आता झोकून द्या जेवढे प्रयत्न करायचे तुम्हाला आता करा जेवढी मेहनत करायची तेवढी आता करा ग्राउंड चांगलं द्या मित्रांनो भले तुमचं ग्राउंड आता विषय असला मित्रांनो काही जणांचं ग्राउंड दुपारी होतंय त्यालासुद्धा आपण तयारीत राहायचं आहे ग्राउंड केव्हा होईल प्रॅक्टिस तशी ठेवा बारा वाजता दोन वाजता पाळण्याचा प्रयत्न करा कारण ग्राउंड काही की मुलांचं सकाळी होतं आहे काहींचा उशिरा आहे उशिरा झाल्यावर शंभर टक्के तुम्हाला त्रास होणार आहे परंतु या त्रासामध्ये सुद्धा आपलं ग्राउंड चांगल्या पद्धतीने आले पाहिजेत सर्वांना ग्राउंडसाठी बेस्ट ऑफ लक मित्रांनो चांगल्या पद्धतीनं आपण भरती करताय तर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बेस्ट ऑफ लक चांगल्या पद्धतीनं मेहनत करसाल तर निश्चित यश आपल्याला मिळणार आहे धन्यवाद